आपण परळी विधानसभा मतदारसंघात आहोत आणि इथली लढत नेहमीच राज्यभर चर्चिली जाते, त्याचबरोबर देशभर सुद्धा या लढतीच्या निकालाकडे लक्ष लागलेलं असतं. आपल्यासोबत भाजपच्या उमेदवार आणि विद्यमान पालकमंत्री पंकजा मुंडे आहेत. ताई, स्वागत जी 24 तास मध्ये. धन्यवाद. नेहमीच ही लढाई जी आहे ती चर्चेत असते आणि यावेळेला पुन्हा एकदा बहीण भावाचा मुकाबला असल्यामुळे राज्यातील जनतेला उत्सुकता आहेच. हो, आता मुळामध्ये हा विषय जुना झालेला आमच्यासाठी तरी. अनेक ठिकाणी परिवार एकमेकांच्या विरुद्ध लढतात असे अनेक मतदारसंघ आहेत, त्यातलाच हा एक आहे असं म्हणावं लागेल. पण मुंडे साहेबांचं नाव खूप मोठं आहे आणि त्यांच्या नावावर होणारे क्लेम्स पण खूप मोठे आहेत की हे आमचं असं, मुंडे साहेबांचं आम्ही वारसा आहोत असं म्हणणारे लोकांची संख्याही खूप मोठी आहे. कारण मुंडे साहेबांचा विचार हा नॅचरली मलाही असं वाटतं तो अनेक लोकांच्या साठी प्रेरणा देणार आहे. ते देशभर परळीचं नाव पोहोचलं ते गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे, मात्र त्या प्रमाणात परळीचा विकास झाला असं आपल्याला वाटतं? हो, देशभर परळीचं नाव मुंडे साहेबांच्यामुळे पोहोचलं हे खरंय. पण गेले अनेक वर्ष ह्या परळीच्या जनतेने तळहाताच्या फोडासारखं मुंडे साहेबांचं नेतृत्व जपलं. पण सत्ता डायरेक्ट आमच्या हातामध्ये फक्त 4 वर्ष होती आणि आता आमच्या 5 वर्ष जी सत्ता होती त्यामुळे खूप विकास हा बीड जिल्ह्याचा झालाय. नॅशनल हायवे झाले आहेत, रेल्वेचा विषय 99% सगळा संपलाय, आता फक्त शेवटचे स्टेजेस राहिलेले आहेत. छोटे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतनं सगळे वाडीवस्ते तांडे जोडले गेले, पिण्याच्या योजना झाल्या पाण्याच्या, विमा मिळाला शेतकऱ्यांना, अनेक योजना आम्ही यशस्वीपणे राबवलेल्या आहेत. गावागावांमध्ये 25-15 माध्यमातून निधी झाला, शहरामध्ये विकास निधी झाला. पण इथल्या लोकल ज्या गव्हर्नमेंट आहेत, म्हणजे इथली जी नगरपालिका आहे, ती राष्ट्रवादीच्या ताब्यात असल्यामुळे खरंच परळीची शहराची अवस्था ही थोडीशी लाज येण्यासारखी आहे. स्वच्छता वगैरेवर खूप वाईट. मुळामध्ये लोकल बॉडीमध्ये आम्हाला डायरेक्ट काही ऑथॉरिटी नसते, पण म्हणून मी काही गोष्टी या डायरेक्ट राज्य शासनाकडनं आणल्या. रस्ते मी 45 कोटीचे रस्ते आणले, आता डायरेक्ट राज्य शासनाकडनं आणले आणि त्याची क्वालिटीवर लोक समाधानी आहेत. परळी वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास निधी सुद्धा आम्ही मंजूर करून आणलेला आहे. 133 कोटीचा आराखडा आहे, त्यातले 20 कोटी आलेले आहेत. परळी वैद्यनाथचा विषय निघाला म्हणून हा हे जे आहे ते दुसरीकडे दुसऱ्या राज्याने पळवलं अशा पद्धतीचा आरोप. आरोपांना लॉजिक नाही. ज्योतिर्लिंग कुठले असावे हे माणसं कसे ठरवू शकतात किंवा मी आणि धनंजय सुद्धा ठरवू शकत नाही. त्यांनी आरोप करताना थोडासा बालिशपणाने आरोप करू नये. हे ज्योतिर्लिंग ठरवण्याचा अधिकार आम्हाला नाही आहे. पण आता जे रेल्वेचं नेटवर्किंग होतं ज्याला ज्योतिर्लिंगाच्या सध्या ते नेटवर्किंग केलं, त्याच्यात परळी वैद्यनाथचं नाव आलंय. पियुष गोयलांनी त्याचं पत्र पाठवून प्रीतमताईंच्या मागणीवरून ते केल्याचं सर्टिफिकेटही दिलेलं आहे. त्यामुळे हे उगीच या वायफळ चर्चा करून जे सामान्य माणसं असतात ज्यांना फारसं ज्ञान नाही त्यांना भयकवण्याचा हा प्रयत्न आहे. ते मतदारसंघात मी आज दिवसभर फिरत होतो, एक विषय वारंवार लोकांकडनं नाराजीचा समोर येत होता, तो म्हणजे अंबेजोगाई परळी रस्ता. गेले अनेक वर्ष हा रस्ता रखडला आणि पालकमंत्री म्हणून हा रस्ता तुम्ही पूर्ण करू शकला नाही अशी साधारणतः लोकांची भावना आहे. हो, खरं आहे, मला याच्याविषयी खेद आहे. हा रस्ता अनेक वर्ष रखडलेला नाही, हा रस्ता गेले 1.5 वर्ष रखडलेला आहे. ह्या रस्त्याचा जनरली नॅशनल हायवे एखादा मंजूर होतो त्याच्यानंतर त्याची जी प्रक्रिया आहे तीच प्रक्रिया 1.5-2 वर्षाची असते. त्याचं टेंडर झालं आणि त्याचे जे ज्यांना ते टेंडर मिळालं ते स्वतः बँकरप्ट झाले आणि त्यांच्यावर काही आयटीचे वगैरे रेट झाले आणि ते स्वतः अरेस्टही झाले. विशिष्ट कारणामुळे त्यांची केस चालू आहे आणि त्याच्यामुळे ते सगळे खाते सील झाले. एका नॅशनल हायवेवर एखादा पैसा जेव्हा पडतो आणि तो पैसा खर्च होत नाही व्यवस्थित, तर त्याला एक विशिष्ट कालमर्यादा असते, त्याच्यानंतर त्याला पैसे मिळत नाही. पण या सगळ्या कालमर्यादेचे नियम बाजूला ठेवून मी नितीनजी गडकरींना विनंती केल्यानंतर त्यांनी याला परत परवानगी दिली आणि परत त्याचं नवीन टेंडर काढण्याची सुद्धा परवानगी दिली. ते पण आता प्रोसेस पूर्ण झालेली आहे. परळीकरांना आश्वस्त हे करू शकते किंवा मी त्यांना विनंती करू शकते की रस्ता मीच आणलाय. जर मी रस्ता आणलाय तुमच्या सुखासाठी, समाधानासाठी किंवा स्वतःला थोडंसं क्रेडिट मिळावं, शाबासकी मिळावं याच्यासाठी, तर मी तो अडवेन कसा किंवा तो मी रखडवेन कसा? माझ्या स्वतःच्या पायावर धोंडा तर नक्की मी मारून घेणार नाही. तर ही जी क्लिष्ट प्रक्रिया आहे त्याच्यामुळे तो रखडलाय. जर आणल्याबद्दल तेवढं भरभरून देता नाही आलं, तर नाही झाल्याबद्दल तेवढा रागही व्यक्त करू नये एवढी विनंती मी त्यांना त्यामध्ये माध्यमातून करेन. कारण परळी नॅशनल हायवेवरच मी आणलं, परळी नॅशनल हायवेवर नव्हतं. 15 किलोमीटर दुरून नॅशनल हायवे जात होता. तेव्हा मग मी केंद्रीय मंत्र्यांच्या कार्यालयामध्ये पाठपुरावा केला आणि म्हटलं 15
किलोमीटरवरनं परळीच्या नॅशनल हायवे जातोय आणि परळीमधनं जात नाही. परळी हे ज्योतिर्लिंग आहे, परळी इथलं औष्णिक विद्युत केंद्र आहे, इथली मोठी बाजारपेठ आहे आणि परळी नॅशनल हायवेवर मी आणलं तर मी खूप प्रयत्न केले या बीड जिल्ह्याच्या विकासासाठी. आतापर्यंत इथे येऊन म्हणजे बारामतीच्या नेत्यांना इथले राष्ट्रवादीने नेता म्हणला आणि त्यांनी इथे येऊन खूप राजकारण केलं. पण तुम्ही बारामतीला बघा किती उद्योग आणले, किती विकास केला. आपल्या परळीकडे आमच्या मतदारसंघाकडे काही दिलं नाही, एक ग्रामपंचायत कार्यालय दिलं नाही. हे आमच्या राजकीय नेत्यांना इथलं कळलं नाही, त्यांनी फक्त स्वतःच्या राजकारणाच्या पोळ्या वाजण्याचं काम केलं. पण मी विकास केला आणि आता भविष्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर जे लागतं एखादा उद्योग आणण्यासाठी, नॅशनल हायवे, पाण्याचा विषय, रेल्वे, उद्योग नाही कारण रेल्वेच नाहीये. उद्योग आणायचं असेल तर रस्ते नाहीये. मग नॅशनल हायवे केला, रेल्वे केली आणि आता एमआयडीसीचं पण सगळ्या ह्याची पूर्तता झालेली आहे, सगळ्या जे काही नियम आहेत. आणि आता एमआयडीसी जर इथे आली तर पाणी नसेल तर उद्योग कसा येईल, रस्ता नसेल तर उद्योग कसा येईल. तर त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलेलं आहे आणि पुढच्या 5 वर्षात उद्योग आणि दुष्काळमुक्त जिल्हा हा माझा नारा आहे. रोडमॅप आहे तो तयार तुमचा? हो, एकदम चांगला रोडमॅप आहे. ते थर्मल पॉवरचा सुद्धा विषय, औष्णिक वीज प्रकल्प जो गेले काही वर्ष बंद आहे आणि त्याच्यामुळे तिथली एम्प्लॉयमेंट होती, म्हणजे ते बेरोजगार झाले तरुण, तर त्या संदर्भात काय म्हणजे हा प्रकल्प सुरू करण्यासाठी काय प्रयत्न आहेत? कशा थर्मल पॉवर स्टेशनचे जेवढे प्रकल्पग्रस्त होते त्या प्रकल्पग्रस्तांना मी विरोधात होते, आमदार होते, तेव्हापासून त्यांना अकॉमोडेट करण्यासाठी मी यशस्वी प्रयत्न केले. म्हणजे त्यांना ट्रेनी म्हणून आता ते आहेत आणि अगदी घरी बसण्यापेक्षा त्यांना आता चांगले पगार मिळत आहेत, ट्रेनी म्हणून त्यांना पैसे मिळत आहेत, ते काही ना काही कामावर आहेत. त्यांची अधिक त्यांना असं म्हणायचं की आम्हाला परमनंट घ्या. तर थर्मल पॉवर स्टेशन चालू नसल्यामुळे प्रश्न आहे, त्याला कारण सुद्धा पाणी इथे नसल्यामुळे प्रॉब्लेम आहे. परत इथे एक थर्मल पॉवर स्टेशनमुळे प्रदूषणाचाही मुद्दा होतो, ती एक रिॲक्शन असायची पूर्वी. आणि इथल्या कोळशाचा विषय आहे आणि हे सगळे औद्योगिक विषय आहेत. कोळसा हा लांबून आणावा लागतो त्यामुळे इथे तो परवडत नाही इथली वीज निर्माण करणं. आणि विजेचं पर युनिट जे खर्च आहे तो खर्च जास्त लागतो म्हणून त्यांच्यावर आता वर्क करतोय. मी ऊर्जामंत्र्यांशी चर्चाही केली होती की हे प्लांट चालू राहण्यासाठी काय करावं, कमी खर्चात चालू करण्यासाठी काय करावं. तर नक्की मी प्रयत्न करून तेही यशस्वी करेन, पण तेव्हा मग प्रदूषणाचा मुद्दा पुढचा निर्माण होईल हे मात्र खरं. ते कालचा दसरा मेळावा मी बघितला आणि मोठ्या प्रमाणात म्हणजे उत्स्फूर्त प्रतिसाद होता लोकांचा. लोकांच्या एक घोषणा सुद्धा मध्ये मध्ये येत होती, मुख्यमंत्री मुख्यमंत्री. तर काय लोकांच्या भावना या आहेत? आणि दसरा मेळावा हा दरवर्षी सारखा झाला, खूप मोठ्या संख्येने लोक आले. मी मनापासून त्यांची आभारी आहे, ऋणी आहे की या परंपरेला त्यांनी मला चालू ठेवायला सांगितलं. नुसतं नाही तर त्या परंपरेचा भाग ते दरवर्षी होतात. आपला सणाचा दिवस सोडून लोक घंटो ट्रॅफिक जॅममध्ये अडकण्यासाठी उपाशी तपाशी एवढ्या लांब येतात. ही खूप मोठी शक्ती आहे आणि त्याचं मी जतन केलेलं आहे. मी समर्पित काम करते त्या लोकांसाठी सर्व. आणि काल अमित शहांनी येऊन आमच्या भगवान भक्तांच्या उत्साहामध्ये खूप भर पाडली. तिथे राज्यभरातून लोक येतात. थोडे लोक ओरडत होते सभेमध्ये, मी पण थोडी ऑकवर्ड झाले आणि थोडस मला म्हणजे ऑड वाटलं. पण ते कोण होते माझ्या चेहरे पण ओळखीचे नव्हते की मी, तरी मी त्यांना बसायला सांगत होते. काही लोक थोडे ओरडत होते हे खरंय, पण माझे नेतृत्व हे खूप हुशार आहे. त्यांनी देशात वेगवेगळ्या ठिकाणी जिथे भाजपचं साधं एक शाखा म्हणजे आमची एखादा कार्यकर्ता नव्हता तिथे सत्ता आणली, त्यांना हे माहिती आहे. लोकांच्या भावना आहेत पण ते नेतृत्वाला त्याची कल्पना आहे, माझ्याही त्याच्या मनामध्ये तसं काही नाहीये. ते ह्या सगळ्या घोषणाबाजी सुरू होती, कुठे अडचणी वाढतील असं वाटतं तुमचं? कारण मागे असंच एक वाक्य तुमच्या तोंडून निघालं होतं आणि नाही हो मला मी कोटातच खेचणार आहे आता लोकांना, पण माझ्या तोंडून असं कुठलंही वाक्य निघालं नव्हतं. उलट देवेंद्रजी आणि मी मिळून तेव्हा बरेच असे निर्णय घेतले जेणेकरून मला माहित होतं की भाजपची सत्ता येणार आणि माझ्या मनात अंतर्मनातून मला माहित होतं की देवेंद्रजीच मुख्यमंत्री होणार आहेत. हे त्यांना आणि मला दोघांनाही त्याच्याबद्दलची खूप स्पष्ट कल्पना आहे. मी कधीही मुख्यमंत्री पदावर दावा केला नव्हता. मी एवढी राजकारणामध्ये अभ्यासू आहे एवढं माहिती आहे. मी प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे या दोन्ही बाजूनी मला राजकीय वारसा आहे. माझं स्थान राजकारणात काय याची मला पूर्णपणे कल्पना आहे. ते हा प्रश्न तुमच्या मतदारसंघाच्या बाहेरचा आहे परंतु विचारण्यास गरजेचं आहे, कारण रेणापूर हे गाव म्हणजे मुंडे साहेबांचा जुना मतदारसंघ होता आणि त्या मतदारसंघात रेणापूर पूर्वीचा जुना रेणापूर, पण हा मतदारसंघ शिवसेनेला सुटल्यामुळे तिथल्या लोकांच्या भावना तीव्र आहेत की गोपीनाथ मुंडेंचा मतदारसंघ भाजपने विकला. भाजपने शिवसेनेला सोडला याच्याबद्दल मलाही थोडंसं
अंतर्मनात वाईट वाटलंय, कारण जेव्हा आम्ही बैठक घेतली तेव्हा शिवसेनेला सोडायचा असा कुठलाही विषय नव्हता, फक्त मोगम विषय होता की शिवसेनेची चर्चा चालली आहे. तर मलाही थोडंसं अस्वस्थ झाले. मी स्वतः म्हणजे प्रयत्न केले की तसं होऊ नये, कारण तिथे संघटना भाजपची खूप मजबूत आहे आणि गेले अनेक वर्ष म्हणजे जसं मला कळतं तो भाजपचा मतदारसंघ आहे आणि भाजप आणि शिवसेना म्हणजे मी आणि उद्धव ठाकरे साहेब असं एवढं प्रेमाचे संबंध आहेत की कुठेतरी आमच्यामध्ये वितुष्ट यावं वगैरे असं काही आम्हाला हेतू त्याच्यामध्ये म्हणजे आम्हाला ते तिथे जायचं नाहीये त्या विषयामध्ये. पण मी प्रयत्न केले की तो सुटू नये, सुटला तर किमान तिथली जी सगळी संघटना आहे ती उमेदवारीच्या बाबतीत तरी आपण शाश्वत निर्णय घ्यावा. कारण भारतीय जनता पार्टीचा तिथे सभापती आहे, नगरसेवक आहे, खूप वर्ष काम केलंय, रमेश अप्पांनी खूप मेहनत करून गेले, 7-8 महिने तयारी केली, मी खूप जीवापाड प्रयत्न केले पण तो निर्णय हा होऊन गेला होता माझ्यापेक्षा हायर लेवलला आणि मी अस्वस्थ होते. मला वाईट आहे 2500 मत आणि भाजपची 90,000 मत मागच्या निवडणुकीत जेव्हा तुम्ही वेगळे लढला होता, एवढा फरक हो मला त्याच्याबद्दल मला वाईट वाटतं की ही शक्ती म्हणजे युतीचा एक आमदार तिथे येण्याची शक्यता कमी झालेली आहे कदाचित. अनेक मोठ्या नेत्यांची तिकीट यावेळेला कापली गेली, त्यांना उमेदवारी दिली गेली नाही. तुम्ही लहानपणापासून भाजपचं राजकारण जवळून बघताय, मुंडे साहेबांच्या कन्या म्हणून सुद्धा आणि नंतर पक्षात एक जबाबदार नेत्या म्हणून सुद्धा, याबद्दल तुमचं काय मत आहे? कारण लोकांमध्ये विशेषतः भाजपचे जे जुने कार्यकर्ते त्याच्यामध्ये थोडी आम्हाला नाराजी दिसली महाराष्ट्रात फिरताना. साहजिक आहे, अनेक वर्ष कार्यकर्ते काम करत असताना कार्यकर्त्यांची भावना अटॅच झाली असते नेत्याशी, तर त्यामुळे नेत्यांना संधी नाही मिळाली की कार्यकर्त्यांमध्ये एक दुःख आक्रोश निर्माण होतं, नॅचरल आहे. मलाही मी पंकजा मुंडे व्यक्ती म्हणून जेव्हा मला विचारेल, मला सुद्धा एखादा निर्णय घेणं हे खूप कठीण काम असतं. स्पेशली जो आपला सिटिंग आमदार आहे त्याला बदलणं, मी सुद्धा माझ्या जिल्ह्यामध्ये 5 पैकी 2 आमदार बदलले, कारण त्यावेळी काही वेगळे निकष असतात, काही आवश्यक निकष असतात, बेरजेचं राजकारण असतं, त्यामुळं असे निर्णय हे कठीण असतात. माझ्या स्वतःलाही ते कठीण वाटले, कारण जे लोक आज उभे नाही आहेत ते माझ्याही खूप जीवाच्या जवळचे आहेत आणि मलाही वाईट वाटलं. पण तो निर्णय जो झालेला आहे आता तो एक पॅटर्न आहे बीजेपीमध्ये निर्णय घेण्याचा आणि अत्यंत वेगवेगळ्या स्टेजवर त्याचं डिस्कशन होत असतं आणि तो निर्णय मुळात त्यांनी स्वीकारला आहे ज्यांच्या बाबतीत झालाय, त्यामुळे आता त्याच्यावर मी फारशी टिप्पणी करणं मला वाटत नाही आवश्यक. ते खूप खूप धन्यवाद झी 24 असल्या एवढा सविस्तर वेळ दिला त्याने तुमच्या निवडणुकीसाठी, शुभेच्छा. थँक्यू सो मच. हे होत्या पंकजा मुंडानी प्रामुख्याने परळी मतदारसंघात केलेली विकास कामं. या विकास कामांच्या जोरावरती त्या निवडणुकीला सामोरे जातात आणि विशेषतः आंबेजोगाई रस्ता जो आहे केज आंबेजोगाई तो रस्ता पूर्ण करण्याचं आश्वस्त त्यांनी परळीकरांना केलेलं आहे. वेणुजलेस मोहन आगरेसह दीपक बातुसे, झी 24 तास, परळी, बीड.